गावातल्या गणेश मंडळांपासून ते पुण्या मुंबईतल्या गणेश उत्सवापर्यंत सगळ्यांमध्येच गणपती बाप्पाविषयी कायमच आकर्षण मूर्तीविषयी सुद्धा आकर्षण असतं पण पार लांब अफगाणिस्तानात सुद्धा एक गणपतीची मूर्ती आहे असं आपल्याला कोणी सांगितलं तर आपला विश्वास बसत नाही तर हा किस्सा आहे तालिबानी हल्ल्यात लुप्त झालेल्या महाविनायकाच्या मूर्तीचा जी मूर्ती एका बिहारी पोराने शोधून काढली होती नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलभिडू जगाच्या इतिहासात भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळल्याची अनेक उदाहरणं पाहायला मिळतात मूळच्या भारतीय असलेल्या आणि कालांतराने भारताने बनवलेल्या अनेक वस्तूंचा स्वीकार विविध देशांनी केला आणि त्यामुळे भारतीय संस्कृती जगभर विस्तारत राहिली इसवी सन पाचव्या शतकात अफगाणिस्तानातल्या गरजेतवर महाराजा धीराज परम भट्टारक शाही राजा खिंगलने महाविनायकाची प्राणप्रतिष्ठापना केली होती त्या गणेश मूर्तीच्या पीठावर संस्कृत

काबूलच्या बाबा पीर रतन मूर्तीची पुन्हा प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर अगदी अलीकडे म्हणजे एकोणीसशे सत्तरच्या दशकापर्यंत मूर्तीचं पूजन होत होत याशिवाय काबूल मधल्या शोर बाजार या परिसरातल्या एका छोटेखानी मंदिरात गणेशाची एक छोटेखानी मूर्ती पूजली जात होती डॉक्टर ढवळीकर यांच्या मतानुसार शोर बाजारातल्या मंदिरातली मूर्ती इसवी सन चौथ्या शतकातली असावी अफगाणिस्तानावरच्या सोव्हिएत रशियाच्या आक्रमणानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये या दोन्ही मूर्ती काबूल मधल्या राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात आल्या त्यानंतर आलेल्या तालिबान राजवटीत काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली तालिबान विरुद्धच्या युद्धात या संग्रहालयावर बॉम्ब पडला आणि संग्रहालयाची इमारत उद्ध्वस्त झाली पुन्हा बिहार यायावर नावाच्या युवकाचं अफगाणिस्तान मधल्या भारतीय दूतावासात पोस्टिंग झालं त्या युवकाला अफगाणिस्तानच्या प्राचीन महाविनायकाच्या या मूर्ती संबंधित माहिती होती त्यामुळे त्या युवकाने ही मूर्ती शोधण्याचा प्रयत्न सुरू केला पण अफगाणिस्तान मधली सनातन चिन्ह दिसण्यास जितकी सोपी आहेत तितकंच त्यांना शोधणं अवघड आहे जवळपास सात ते आठ महिन्यांनंतर त्या युवकाला बाबा पी रतननाथ दर्ग्याची माहिती मिळाली तो तडक तिकडे निघाला तिथे चौकशी केल्यानंतर त्याला एक मंदिर वजा घराविषयी माहिती मिळाली ज्याला भारतात आपण मंदिर म्हणू शकत नाही असं ते घर होतं त्या मंदिरात कोणत्याही प्रतिमा स्थापित नव्हत्या फक्त रामायण महाभारत आणि भगवद्गीता अशी काही पुस्तकं ठेवली होती युवकाने तिथल्या महाविनायकाच्या मूर्ती बाबतीत जेव्हा विचारलं तेव्हा तिथल्या सेवेकऱ्याला बरंच आश्चर्य वाटलं दुसऱ्या देशातून इतक्या लांबून कोणी फक्त एका मूर्तीसाठी कसं काय येऊ शकतं असा प्रश्न त्या सेवेकऱ्याला पडला पण त्या सेवेकऱ्याने अत्यंत भावनिक मनाने एका बंद खोलीत ठेवलेली महाविनायकाची मूर्ती यायावरला दाखवली कित्येक वर्षांनंतर कोणीतरी त्या मूर्तीला वात्सल्याच्या नजरेनं बघत होत श्रद्धाळू मनाने पुजत होतं युवकाने मूर्ती स्वच्छ पुसली आणि फुलं हार अर्पण करून तिची पूजा केली जाणकार सांगतात अनेक वर्षांपूर्वी पूर्व अफगाणिस्तानच्या प्रत्येक घरातून वेद मंत्रांचं उच्चारण व्हायचं यज्ञ धू यांचा सुगंध पसरत राहायचा वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेला प्रमाण मानून हे सर्व कार्य सुरू असे पुढे अफगाणिस्तानच्या महाविनायकावर लेख लिहून त्या युवकाने भारतात पाठवला यायावरमुळे लोप पावलेला गणेशोत्सव अफगाणिस्तानात पुन्हा सुरू झाला ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका